अजून आपलं 30 बघा कालवाचं 30 आली बघा पुरल्या लागल्या बघ तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकल युट्यूब चॅनलवर. मी गव्हाणकर. आज डायरेक्ट खलती आयली, डायरेक्ट खलती जिठन आयली इंट्रो बनवायला. धनेश आपल्यासोबत, धनेश वरती जेलाही धनेश दिलं मी 40 पग माझ्या गडात 85 पग सॉरी झाले 125 पग कम्प्लीट. तर आता फक्त टाकायला आम्ही सुरुवात करू. बघा आतमध्ये मी आई धनेशला वरती पाठवलं आहे. धनेशला अजून टाईम आहे फक्त टाकायला, मन लवकर टाकायला लागतील कारण की माझं पग खलती आहेत. तर चला जास्ती बोलू नये. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मच्छर बस हल्लीच जवळ आले, हल्लीच आवरं चावते नाही, लय डेंजर. ओडोमास आहे ते सगळं टेन्शन नाही. तर चला राव फक्टाकाला शर्ट घाललं त्याच्यासाठी मच्छरन चावण्यासाठी. तर फक्टाकताले का दाखवणार नाही. चिंबोऱ्या पालवाला जाऊ तेव्हा बघा कधी भेटतं ते. हे आपलं फगात बघ, ही जिठा तैशी, ही जिठाची कर करशी. आपण तखर जाऊ टाकीत टाकीत. परत एक 80 लाईन मारली का त्याची वर्षी, एक लाईन मारीन ही झाली का त्याची वर्षी, त्याची वर्षी धने आई. तर चला जाऊया. तर मंडळी फग बिग मी टाकून घेतलेल्यात कारण की मच्छर पग काय तर कॅमेरा चालूच नाही करायला भेटो. फग टाकताले तुम्हाला मी दाखवलं असतं भरपूर दिवसांची. आवरं मच्छर आहे ना आवरं मच्छर लय आहे ना. आतमध्ये मोठे जिटन जास्तीच असते. कैसं काय ते काय माहिती, पाण्याचे पाण्याचे वाटतं सगळं आखरं आहे ते. कैसं काय तर मरं पुन्हा मी जरीचं पाणी भरतं आहे तर मराला तरी पाहिजे, नाही तर उराला तरी पाहिजे. तव तव जास्त येते पाणी भरलं काही तर पाणी बिनी भरलेलं आहे. तर आता पालवायला जाऊ आपण. बघा नुसते आता चिंबोऱ्यास बघा तुम्ही. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. लवकरात लवकर आपला 1 लाख सबस्क्रायबर पण पूर्ण करा. आली कधी झालं 86 झालं वाटतं काहीतरी. तर चला जाऊ आता आतमध्ये आपण फक्टाक फक पालवायला जाऊ. धनिया आहे दखरो, धनिया फक्टाकते वाटतं वरती जेल तू त्याच्याजवळ. मी फक्त फग बिग टाकील तो त्याचं तो पालवील. मी चालू पालवीत मला टाईम झालेला आहे, त्याला टाईम आहे जो पालवायला. तर चल तर मंडळी आपला पहिलाच फग आपण पालवतून कॅमेरा पुसतंय. पहिले स्वगन काय वाटतंय तुम्हाला, येईल येईल बहिण तने बारीक आयली तिला आपण सोडून देऊ. चला दुसरे पगाव आलो ना आपण. आली बघा मस्त आयली ब, सगळी बाहेरची चिंबोरी आहे. पिस्किन टाकून जेव, दोन आहेत आतमध्ये काही अजून दोन. ही आपला तिसरा पग. आली बघा परत तसाच बसवाचा कारण की इथून पालवीत जाऊ मी. मी 85 पग मग आता कोणशी घेत घेत येईन. परफेक्ट बसला पाहिजे, मग दुसरे पालवणीला पण चिंबोरी येईल. पाणी जबरदस्त झालंय. आली मोठी ही बघा कुरली आली बघा इशी. मंडळी इथं दुसरी पालवणीला मला दाखवायला नाही भेटणार कारण की आताच पाणी बघा कमरब झालंय, नंतर पवायला लागेल इथं एवढं पाणी होईल. पहिलेच पालवणीच्या चिंबोऱ्या बघा पक्क्या येतील, नंतर आहे पाणी पक्क होईल. लहानशी पोवत पोवत म्हणून पग जेवायला लागते नाही ते पुष्ट्या होईल. आत्ताच आतमध्ये गेलं बघू त्यांचं. आली बघा न्यायला पण आणि येईल बघ. या बघ कॅमेरा आहे म्हणून व्हिडिओ बनवायला भेटतं. पहिला तर मी मोबाईलवरच बनवायचं ते 1+ मध्ये. छोटीवाली चिंबोरी कारण की बांग पण झालंय, आता छोटीवालीच येईल. येईल मोठी पण येईल. एक आली फक्त आपल्याला मोठी एकदम कुरली, बाकीच्या सगळ्या छोट्या चालेल. आला परत एकदा कुरली आली बघ मोठी. परफेक्ट टाकायची पाणी बघा
दुसरे बालवणीला इथं पवायला लागल मला 100%. कॅमेरा आणला तर जमाचा पुन्हा निघे. खाली बघा मोठी चिंबोरी नाही. कुर्ला आला बघ. तर मंडळी बघ आपले ना काय आलंय, जोर पाहिलेलं आहे चिंबोरीचं, मेल आणि फिमेल. हे बघा कसा जोर पाय, काला काला मस्त आहे. चला आता त्याला आपण पिसकीमध्ये टाकून घेऊ. चोर नाही ब, धरूनच ठेवली. आता पिसकीन टाकून घेऊ आपण त्याला मस्तपैकी. तर पाणी बघा एक कधी झालेलं आहे, पक्क पाणी झालंय. छाती ब, छाती बाबा नीट आपण पप्पाला तुम्ही भू चालवला. आईली बघा कुरली आईली मस्त जबरदस्त. भू चालला का समजा चिंबोरी आईली. तर चला असते 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 मी पप्पाला होते. बघा आपल्याला कुरल्या लागलेल्या आहेत, दुसरे बघा दुसरी कुरली लागली. मागच्या बघत आपल्याला मस्त एक जोर पाहिलं मोठंवालं, आता कुरली लागली. पाऊस पण भरपूर पडतंय. परफेक्टली परत बसवायला लागतं तसाच फक्त. किरत किरत जावं लागते कारण की पाणी पण भरपूर झाले आणि चिंबोऱ्या पण लागलेल्या आहेत. त्याची मुलं जरा गालन झालेली आहे. चिंबोरी लागली का मग गालन करायला लागते, म्हणजे चपलाई करायला लागते. हे बघा भरपूर पाणी झालंय भरपूर, आणि पाणी पण पडतंय. समुद्राचं पाणी आहे ना, पावसाचं पण पाणी पडतंय, पण आतमध्ये समजून नाही आपल्याला पाणी पडतंय का नाही. बघा चिंबोऱ्या पण मस्त लागल्या, एकदम भरपूर भारी साईजच्या चिंबोऱ्या लागल्या. यो बघा कसला आला ब, डेंजर आला नाही एकदम काला मस्त एकदम. आयुष्यात चिंबोऱ्या पाहिजे असतं त्या याचे. तर चला असते असते आपण फकफून पालवत चाललो. यो ब यो ब यो ब यो ब कुरला ब, परला असता पण घेतला कैसा तरी. पगाचे दारव बसून होता तो, गेला असता 100%. यो परफेक्टली सावध होतो म्हणून भेटला ना, तर गेलाच असता. चला त्याला आपण पण टाकून घेऊ. चला फगात पालवाला मजाच येत आहे कारण की चिंबोऱ्या पण भरपूर आल्या. एक पण नाही पग गेला आपला फुकट, जवळजवळ 20-25 पग आपण पालवलं. सगळे पगन चिंबोरे आले सगळे टोटल. भले बारीक नाही आली पण जाणती चिंबोरी आली मस्त. भू चालवला का याचा पण बघा, भू चालवला का समजाची चिंबोरी आलीच 100%. परफेक्टली परत पग बसवायला लागतं कारण की दुसरे पालवणीला पण चिंबोरी येतं ना, त्याच्यामुळं बसवायला लागतं पग दुसऱ्या पालवणीच्यासाठी. बघा चिंबोरी 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 फकपून भरपूर फुकट जात ना आपलं. कुरली आली बघा, तिला आपण पिसकीन टाकून जेव. पोर बाई माझ्या पटकच पोक्यात चिंबोऱ्या भरलेल्या नाहीत, दिसतं लगेच पाण्यासारख्या. अजून आपलं 30 बघत पालवाचं 30 आली बघा कुरल्या लागल्या ना. बाठेच्या कुरल्या त्या सध्या काले कष्टाच्या. परत तसाच बसवाचा तो. पाऊस पडतोय बघा, आतमध्ये पाऊस पक्का पडतोय, कमी पडतोय, बाहेर पक्का पडतोय, पण आत समज नाही तो नुसतं ठेमठेम समजतं. 30 पग राहिलेलं त्यांची, 10 पग पालवलं, आता 20 पग राहिलं. बघा पिसकी आईली जराशी आकारण पाहिजे अशा नाही भेटल्या, भेटल्या ना पाणी पडतंय नाही, भांगू झालाय फुकट चाललं जास्ती. बघ टायमाला बसवायला लागते निघतो बुरी मारून. दुसरी बालवणीला जर आली तर भरोसा नाही येईल, पण त्याच्यामुळं बसवायला लागते. बघ भू चालला, भू चालला लगेच समजते भू चालला का चिंबोरी 100%. तर मंडळी बघा आपण फक घेत चाललो ना आता. हे बघा पहिलेच दुसरे बघा बघा काय आलंय, ठिल्ल आलाय बघ जिला निला निला होता निसता. एक कुरली आली टक्काटक
पिस्की बांधून ठेवली मी आता जिटाला. आता बघा पोवत पोवत जावाचा आहे, तरी पण मी कॅमेरा आउरेरिक्समध्ये घेतला आहे ना तुम्हाला व्हिडिओ दाखवासाठी. बघा ही आयडिया, पाण्यांची आयडिया बघा. बघता आता पिस्की नाही घेऊ ना, तुमच्याकडे पिस्की नसली बाय चान्स हरवली तर अशी आयडिया वापरा. तर मंडळी बघा दुसरी पण कुरली आली आपल्याला, ही पहिली कुरली. गाठ मारायची, त्याचा बापूस पुण्या आला जातो, जाणार तर नाहीच, हलणार पुण्या जागा होशी. तर आता फग घेत घेत चाललोय बघा, ओढो मास लावलाय पूर्ण. कॅमेरा नुतू घेणार, रिक्स आयलंय, कारण की आता बघा आतमध्ये समजल तुम्हाला फग ने गावाचा फग न पावाला लागल ना ते वर्षी वेगळंच. तुम्हाला दाखवासाठी मी घेतलंय. तर चला हाय छाती बजालय वरती आहे तरी. तर मंडळी बघा आपण फग पालवाला, आता फग घेवायला सुरुवात केली. पहिलाच आपले न कुरलायलाय कालावालाय, पाणी झालंय नाही पक्क पाणी झालंय. बघा साईडला एकटाच आहे, सगळं वणवणीत वाटतंय, पाणी पण पक्क झालंय, पवायला लागतंय. आता तर पवायलाच लागल, जरा पुरं जेलू नाही पाच पक पालवा लागा, पवायला लागलं डायरेक्ट. आता आईचं फगात ना ते मी एकत्र करून ठेवीन आणि गाठ मारीन, म्हणजे जेणेकरून चिंबोरे ते आपली जाणार नाही, ते आपल्या फगामध्येच राहील. दोन दोन तीन तीन पग घेवायचं ना, मग आठ मारायची, नंतर मग टेन्शनच नाही राहणार का चिंबोरी जाऊ शकत नाही. तर चला घेत घेत जाऊ असं सुरुवात करू. बघा काय डेंजर काम आहे ना, किरत किरत तर जावायला लागतंयच, प्लस पवायला पण लागलंय, कारण की पाणी जावर झालंय नाही पक्क पाणी झालंय. चिंबोरी पण नाही आली आणि मच्छर पण आहे, मच्छर पण जावतंय. बघा खाली पवतंय, पवायला लागलंय, पवत 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 फोग घेतलं. पुष्टे आहे म्हणजे भूज थर्मास, त्याच्यावर मी सगळं साहित्य ठेवलंय, तो नसता तर इथं फग घेणं म्हणजे मुश्किलच काम होतं, घेवायलाच नसतं भेटलं. भुचाचे साह्याने मी फग घेते, पायच नाही टिकव. बघा चिंबोरी आली, ठेवू कशी विचार पडलं, तशीच ठेवली, गेली तर गेली, राहिली तर आपली. पहिला किनारा जावं लागल, कारण की भरपूर पाणी आहे, पवायला लागतंय सगळं. बघा ते पोवत पोवतच घेतलं, पाहू बस. आवाज टाकताय मी, आवाज टाकलाय मी नी, कारण की बोलायला नाही भेटत इथं पाण्यात. आलो जवळपास, आता थोडासा तारा लागला. बघा साईडला आपल्या ना कुरला पुन्हा एकदम जबरदस्त, भारी वाला कुरला, याला पुन्हा पुन्हा फगामध्ये ठेवू, सेम प्रोसेस आहे. दोन तीन पग घेवायचं न, एक साईडला त्याच्या पकटाकाचा आणि त्याच्यावरशी दुसरा एक पकटाकाचा, आणि दुसरे पगाशी गाठ मारायची. बघा अजून एक कुरला आला आपल्याला, अजून जबरदस्त कुरला आला. एकूण टोटल आपल्याने दोन कुरला आलं आणि तिथे एक आला म्हणजे तीन कुरला आलं. चिंबोरी सर्व मोठे आहे, दोन तीन आले आपण मस्त मोठ्या साईजच्या आल्या. आता दोन तीन बघा ते आपण घेऊ, परत तसंच ठेवू. थर्मास आहे म्हणून शक्य झालं आहे पग उचलायला, 85 पग घेणं म्हणजे गावू काम नाही, बेकार काम आहे. तसंच आपण परत पेंडलून देऊ म्हणजे जाऊ नाही शकत चिंबोरी. तर चला पटापट मी पण जाते, पटापट जावायला भेटत नाही, पवायला लागते तर आस्ते आस्ते करायला लागले सगळं. बघा चिंबोरी आहेत, बघा कुरला दोन तीन. पोवत पोवत पग जेवायला लागलं,
भरपूर पग घेतलं, 20 पग राहिला असतील बस. आवरा पग जेत ना टाईम वरतच नाही र. हो कवच घेतला असतं पाणी पग करलं तर नाही पवाला. तर आता सर्व पग आपलं घेऊन होतील, फक्त दोनच राहिलं. यस तिसरा वाला लास्ट घेत आले. अंग काहीच नाही आल्या चिंबुऱ्या. ॲक्च्युली चिंबुरीच नाही यांच्या साईडला, तर अजिबात नाही भेटली. हे बघा इस खिरवायला लागतंय, तर कटाला येते का डायरेक्ट पाणी झालं का उत्तरास खिरव बस कती खिरवाचा तर खिरव. तर मंडळी बघा आपण घरा बी राहिलो, या आपल्या नावऱ्या चिंबुऱ्या भेटल्या गमे नाही बघ. गमेल गलवेन होत आहे म्हणजे आवर वरत आहे. बारीकच चिंबुऱ्या मोठ्या पण आतमध्ये आहेत, या धन्यस लागवलेल्या नसत्या बारक्या बारक्या ते वरते आहेत. माझ्यांच्या जरा जाणत्या त्या खोलत्या. बऱ्या गवल्या पाहिजे अशा पण गवल्या नाही गवल्या. घास बी सोरून झालं, घास उरवलं, घास सुटलं, सगळं सोरलं होतं ना घास. पती चार पाच आहेत काही, चार पाच आहेत फक्त. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बारीक जास्त आहेत मोठ्या कमी आहेत, बारीक जास्त आहेत. कौटाचे तर कमी आहे.